गावच्या ठिकाणी तुम्ही याची झाडं अगदी आवर्जून बघितली असतील. काही जणांच्या अगदी दारामध्ये देखील हे झाड असेल. याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने इतके फायदे आहेत की याच्या वापराने 300 जास्त रोग बरे होतात, म्हणून याला मिरॅकल ट्री असं देखील म्हटलं जातं. याच्या वापराशिवाय आपली सांबारची रेसिपी पूर्ण होत नाही. तुम्हाला कळलंच असेल मी बोलत आहे शेवग्याबद्दल, म्हणजेच ड्रमस्टिक प्लांट बद्दल. कोकण प्रांतामध्ये शेवग्याच्या पानांची भाजी नैवेद्यामध्ये अगदी आवर्जून दाखवली जाते. पण फक्त नैवेद्यापुरतीच नाही तर ह्या भाजीचा आपण आवर्जून खाल्ली पाहिजे, इतके त्याचे फायदे आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेवग्याच्या पानांचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत. त्याबरोबरीनेच मोरिंगा कॅप्सूल किंवा मोरिंगा पावडर याचा जो सध्या वापर वाढत चाललेला आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. शेवगा यालाच मोरिंगा प्लांट किंवा ड्रमस्टिक प्लांट असं देखील म्हटलं जातं. याला सहजन, सोबानजन, शिगरू ही देखील नावं आहेत. बोली भाषेमध्ये याला शेगला किंवा मुंगा असं देखील म्हटलं जातं. नाव काही असो पण याचे फायदे मात्र आपल्यासाठी खूप जास्त आहेत. खरं तर शेवग्याच्या पूर्ण झाडाचे म्हणजेच त्याची पानं, त्याचे बी, त्याची शेंगा, त्याची साल या सगळ्याचेच आपल्यासाठी खूप जास्त फायदे आहेत. पण आज आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे शेवग्याच्या पानांची, शेवग्याच्या पानांमध्ये किती फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. खरं तर शेवग्याचे असंख्य फायदे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे 300 अधिक आजार कमी करण्यासाठी ही आपल्याला मदत करते. पण आज आपण त्याचे 5 महत्वाचे फायदे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे रिच इन न्यूट्रियंट्स. शेवग्यालाच नॅचरल मल्टीव्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. आतापर्यंत आपण शेवग्याची भाजी अनेक वेळा खाल्लेली असेल पण त्याच्यामधून आपल्याला इतके पोषक घटक मिळतात हे आपल्याला माहीत देखील नसतं. शेवग्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमॅनो ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट्स हे सगळे मिळून जवळजवळ 92 न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये असतात. जर आपण बघितलं तर शेवग्याच्या पानांमधून आपल्याला दुधाच्या चौपट कॅल्शियम आपल्याला मिळतं. गाजराच्या चौपट प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए आपल्याला मिळतं. ऑरेंजच्या 7 व्हिटॅमिन सी आपल्याला ह्याच्यामधून मिळतं. तर दह्याच्या 2 प्रमाणामध्ये प्रोटीन्स आपल्याला ह्याच्यामधून मिळतात. तर केळ्याच्या 3 पोटॅशियम आपल्याला ह्याच्यामधून मिळतं. म्हणूनच याला एक सुपर फूड म्हटलं जातं. परदेशामध्ये किंवा अनेक ठिकाणी याचा वापर एक मल्टीव्हिटॅमिन म्हणून केला जातो. शेवग्याची भाजी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईलच किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळेलच असं नाही. म्हणूनच सध्या मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा कॅप्सूलचा वापर वाढलेला आहे. मोरिंगा पावडर ही शेवग्याची पानं आहेत ती सुकवून त्यापासून ती पावडर बनवली जाते आणि त्याच्याच ह्या कॅप्सूल्स किंवा टॅबलेट ह्या बनवल्या जातात. या कॅप्सूल्स किंवा या पावडरमध्ये तर पोषण मूल्य हे शेवग्याच्या पानांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतं कारण ते कॉन्सन्ट्रेट होऊन राहतं. जर याचं पोषण मूल्य आपण जर बघितलं तर या मोरिंगा पावडरमधून आपल्याला गाजराच्या 10 व्हिटॅमिन ए आपल्याला मिळतं. दुधाच्या 17 कॅल्शियम आपल्याला ह्याच्यामधून मिळतं. पालक म्हणजे स्पिनॅचच्या 25 लोह किंवा आयर्न आपल्याला ह्याच्यामधून मिळतं. केळ्याच्या 15 पोटॅशियम मिळतं. तर दह्याच्या 9 प्रोटीन आपल्याला ह्यामधून आपल्याला मिळू शकतं. म्हणूनच मोरिंगा पावडरचा किंवा मोरिंगा कॅप्सूलचा वापर हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. ज्यांना अॅनिमिया आहे किंवा लोहाची किंवा आयर्नची कमतरता आहे अशांसाठी मोरिंगा कॅप्सूलचा वापर वाढत चाललेला आहे. बरोबरीनेच परदेशामध्ये जे मलनरिश्ड मुलं आहेत म्हणजेच जी कुपोषित मुलं आहेत त्यांचं पोषण मूल्य भरून काढण्यासाठी देखील या मोरिंगा कॅप्सूलचा किंवा मोरिंगा पावडरचा देखील वापर हा केला जातो. म्हणूनच ही शेवग्याची भाजी या खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक सुपरफूड आहे किंवा मल्टीव्हिटॅमिन आहे. दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे रिच इन अँटीऑक्सिडंट्स. शेवग्याच्या भाजीमध्ये पुरेपूर अँटीऑक्सिडंट्स भरलेले आहेत. हे अँटीऑक्सिडंट्स आपले फ्री रॅडिकल्स कमी करतात, आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. आता हे फ्री रॅडिकल्स काय आहेत किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काय आहे किंवा त्यामुळे का आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, तर आपल्या शरीरामध्ये असंख्य प्रक्रिया चालू असतात, असे असंख्य प्रोसेसेस चालू असतात. यामुळे काही फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये तयार होतात म्हणजेच अनस्टेबल मोलिक्युल्स असतात. आणि हे मोलिक्युल आपल्या स्वतःच्या शरीरातल्या पेशींनाच डॅमेज करतात. त्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं.
कॅन्सर, हृदयरोग, डायबेटीस, अर्थरायटीस सारख्या असंख्य आजाराचं मूळ कारण हे फ्री रॅडिकल्स देखील असू शकतात. आणि फ्री रॅडिकल जेवढे जास्त प्रमाणामध्ये वाढतात तेवढा शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. आणि हे फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम हे अँटी ऑक्सिडंट्स करत असतात. शेवग्याच्या पानांमध्ये जवळजवळ 46 अँटी ऑक्सिडंट्स आपल्याला मिळतात. म्हणूनच या भाजीचं नियमितपणे सेवन करण्यामुळे किंवा या पावडरचं सेवन करण्यामुळे आपल्या अँटी ऑक्सिडंट शरीरातले लेवल वाढते आणि आपल्याला हृदयरोग, कॅन्सर किंवा आर्थरायटीस किंवा शरीरामध्ये आत असणारी जी सूज आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होते. म्हणूनच ही सहज उपलब्ध होणारी जी शेवग्याची भाजी आहे ती आपल्यासाठी एक वरदानच आहे. पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे मॅनेज ब्लड शुगर लेवल्स. शेवग्याची भाजी आहे ती शुगर लेवल्स कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते किंवा डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये आपण तिचा हा वापर करू शकतो. त्या पानांमध्ये आयसोथिओसायनेट नावाचं एक कंपाऊंड असतं. हे कंपाऊंड रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपल्याला मदत करतं. याचा उपयोग आपल्याला टाइप 1 किंवा टाइप 2 या दोन्ही प्रकारच्या डायबिटीसमध्ये होऊ शकतो. टाइप 1 डायबिटीसमध्ये इन्सुलिनची निर्मितीच शरीरामध्ये होत नाही आणि टाइप 2 डायबिटीसमध्ये रक्तातली साखर आहे ती त्याचं प्रोसेसिंग व्यवस्थित शरीरामध्ये केलं जात नाही. तर ही भाजी आपल्या दोन्हीही प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरते. शेवग्याच्या भाजीमध्ये असणारे हा आयसोथिओसायनेट, त्याबरोबर अँटी ऑक्सिडंट आणि त्याच्यामध्ये असणारे फायबर या सगळ्यामुळे आपल्याला इन्सुलिनची निर्मिती होण्यासाठी मदत होते. त्याबरोबरीनेच जी रक्तामध्ये जी साखर आहे ती साखरेचं प्रोसेसिंग व्यवस्थित होण्यासाठी देखील ती आपल्याला मदत करते. यासाठीच्या बऱ्याच अॅनिमल स्टडीज झालेल्या आहेत. महिलांवर देखील या बाबतीमध्ये एक रिसर्च झालेला आहे. जेव्हा 30 महिलांना 3 महिन्याकरता रोज 7 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर दिली गेली तेव्हा त्यांची 13.5% या प्रमाणामध्ये त्यांची उपाशी पोटीची साखरी कमी झालेली दिसून आलेली आहे. म्हणूनच शेवग्याची पानांची भाजी किंवा शेवग्याची पानं ही मधुमेह व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत. चौथा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे गुड फॉर हार्ट. आयुर्वेदामध्ये देखील शिगरू म्हणजे शेवग्याला हृदय म्हटलेलं आहे, म्हणजे हृदयासाठी हितकर मानलेलं आहे. शेवग्यामध्ये क्युरसेटिन नावाचं एक कंपाऊंड आहे जे हृदयासाठी म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमसाठी हे चांगलं मानलं गेलेलं आहे. त्याची हार्ट हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. शेवग्यामुळे फक्त आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहत नाही तर शेवग्यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स आहेत, फायबर आहेत, यामुळे कोलेस्ट्रॉल म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल लेवल्स आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतात. बरोबरीनेच ॲथरोस्क्लेरोसिस म्हणजेच रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जी चरबी साठली जाते हे चरबी साठण्याचं प्रमाण याच्यामुळे कमी होतं. म्हणूनच आपल्या हृदयासाठी किंवा आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमसाठी शेवग्याची पानं आपल्यासाठी फायदेशीर आहेत. पाचवा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज. शेवग्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. अगदी आयुर्वेदामध्ये देखील त्याला शोथहर वर्णन केलेलं आहे, म्हणजे सूज कमी करणारं वर्णन केलेलं आहे. इन्फ्लमेशन म्हणजेच काय तर आपल्याला दिसणारी सूज. आपल्याला कुठे जखम झाली लागलं की त्या ठिकाणी लालसरपणा दिसतो, उंचवट्या दिसतो, यालाच आपण त्या ठिकाणी सूज आली, इन्फ्लमेशन झालं असं म्हणत असतो. पण बऱ्याच वेळेला आपल्या शरीराच्या आतमध्ये देखील बऱ्याच इन्फ्लमेशन असतं. हे इन्फ्लमेशन आपल्या हाडांच्या ठिकाणी असेल, आपल्या पोटाच्या ठिकाणी असेल, शरीरामध्ये आतल्या भागामध्ये आपल्याला इन्फ्लमेशन ही होत असतं. आणि या इन्फ्लमेशनच बऱ्याच वेळेला हार्ट डिसीज किंवा डायबेटीस किंवा आर्थरायटीस याचं कारण देखील असू शकतं. शेवग्याच्या पानांमध्ये जवळजवळ 36 अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स आहेत. म्हणूनच याचा फायदा हे आपली आतली किंवा बाहेरचे दोन्ही सूज कमी करण्यासाठी होतो. शेवग्याचे अनेक फायदे आहेत, त्यामध्ये एक आहे ते म्हणजे लिव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. लिव्हर मधून टॉक्सिन्स बाहेर पडते, लिव्हरचं कार्य सुधारते, म्हणून फॅटी लिव्हर सारख्या डिसीजमध्ये देखील आपल्यासाठी हे फायदेशीर आहे. बरोबरीने वेट लॉस साठी याचा खूप जास्त वापर वाढलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः जे मोरिंगा पावडर आहे किंवा मोरिंगा कॅप्सूलचा वापर वेट लॉस साठी करण्यासाठी जास्त करून सुचवलं जातं किंवा घेण्यास सांगितलं जातं.
तर खरंच एक आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करते का? तर शेवग्यामध्ये असणारं जे फायबर आहे त्याच्या बरोबरीने अँटी ऑक्सिडंट्स आहेत, अँटी इन्फ्लमेटरी त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, यामुळे शरीरातलं इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी मदत होते. आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं, शेवग्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि बरोबरीने आपलं वजन कमी करण्यासाठी त्यामुळे मदत होते. पण म्हणून फक्त शेवग्याची पावडर किंवा मोरिंगा कॅप्सूल घेण्याने आपलं वजन कमी होणार नाही, त्या बरोबरीने तुम्हाला आहाराचं पथ्य, व्यायाम हे देखील करणं गरजेचं आहे. या सगळ्याला बूस्ट करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी तुम्ही मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा कॅप्सूलचा वापर नक्कीच करू शकता. आता हे किती प्रमाणामध्ये घ्यावं? तर तुम्हाला जर मोरिंगा पावडर घ्यायची असेल तर तुम्ही 3 ते 6 ग्राम या मात्रेमध्ये प्रत्येक जेवणाच्या अगोदर अगदी 3 ग्राम ही तुम्ही पावडर पाण्याबरोबर, ताकाबरोबर तुम्ही घेऊ शकता किंवा लिंबू सरबताबरोबर देखील घेऊ शकता. तुम्हाला जर कॅप्सूल घ्यायची असेल तर तुम्ही 1 ते 2 कॅप्सूल्स दिवसभरामध्ये घेऊ शकता. तुम्हाला जर भाजी खायची असेल तर तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा ही भाजी खाऊ शकता. शेवग्याचे हे असंख्य फायदे तुम्हाला नक्कीच कळले असतील, पण त्याबरोबरीने थोडीशी काळजी घेणं देखील गरजेचं आहे. तुम्ही जर मोरिंगा पावडर घेण्याचा विचार करत असाल किंवा कॅप्सूल घेण्याचा विचार करत असाल तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये शेवगा आहे तो कटुतिक्त रसाचा, उष्ण तीक्ष्ण गुणाचा आणि कटु विपाकाचा सांगितलेला आहे. त्यामुळेच तो पित्तकर आहे, पित्त वाढवणारा आहे. म्हणूनच तुम्हाला एखादा ब्लीडिंग डिसऑर्डर असेल, म्हणजे रक्तस्त्राव होत असेल, मेन्युस्ट्रेशन म्हणजे तुमची पाळी चालू असेल, किंवा तुमची पित्त प्रकृती असेल, किंवा वारंवार तुम्हाला पित्ताचे त्रास होत असतील, तर अशा वेळेला ह्या मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा कॅप्सूलचा वापर करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या, त्यानंतरच तुम्ही ते सुरू करा. शेवग्याला मिरॅकल ट्री का म्हटलेला आहे किंवा नॅचरल मल्टीव्हिटॅमिन का म्हटलेला आहे हे तुम्हाला समजलं असेलच. शेवग्याची भाजी तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा खाल्ली असेल, पण त्याचे हे फायदे तुम्हाला नव्यानेच कळले असतील, तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा, आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा. नमस्कार.